चला लेट्स गो। साधारण 30 ते 35 किलोमीटरचं अंतर कापून पोहोचलोय खोपोलीच्या अगदी खोपोली शिवे फाटा होतं तसं हां खोपोली शिवे फाटा इथे आता पोहोचतोय आणि अजून उर्वरित घाट शिल्लक आहे। भाऊचं जरा डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम झालं म्हणून तो गॉगल लावण्यासाठी खास विशेष आम्ही थांबलो। हेल्मेट देखील घातलेलं आहे त्याच्यामुळे ते देखील काय त्याचं काही टेन्शन नाही आहे। पुढे आरटीओ जरी असले तरी खूप छान प्रवास आहे छान एकदम हळूहळू आणि आजची आपली हमसफर असणारी ॲक्टिवा प्रत्येक वेळी माझी युनिकॉर्नमध्ये आपल्याला आपण मला पाहिलं असेल पण आजची गाडी वेगळी आहे बघूया। सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत आणि आता मी गडावर चढायला सुरुवात केली। ॲक्च्युली साधारण 55 किलोमीटरचं अंतर असेल इथपर्यंत येण्यासाठी आणि पायऱ्यांचं अंतर आहे पण मध्यापर्यंत गाडी येते त्यामुळे टू व्हीलरने तिथपर्यंत आलो आणि आता उर्वरित प्रवास जो आहे तो चालत चालत निघालो। सो फायनली वी रीच्ड ॲट एकविरा टेम्पल। हो अगदी माझ्यासमोरच आहे एकविराचं मंदिर आणि त्याला लागून असलेली ती भव्य दिव्य लेणी। तर एकूणात परिसर फार रोमहर्षक आहे माझ्या मागे बघू शकता। खूप सारी गर्दी आहे बरेचसे भक्त भाविक आजही इथे दर्शनासाठी आलेले आहेत त्यामुळे बघूया गर्दी किती आहे। फार जास्त लाईन असेल तर अगदी मंदिरात जाण्यामध्ये काही फार जास्त वेळ जाऊ शकतो त्यामुळे प्रयत्न करूया आपण। पण मंदिरात जाता जरी नाही आलं तरी आपल्याला बाजूच्या लेणीमध्ये जाऊन तुम्हाला मी ती लेणी दाखवण्याचा निश्चितच प्रयत्न करेन। साधारण 1 ते 1.5 तास लागू शकतो दर्शनासाठी। एकूणात गर्दी बघून एक अंदाज येतोय त्यामुळे सध्या रांगेत उभं न राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि आम्ही चाललो आता कार्ला केव्ज तसंच ही कार्ल्याची लेणी बघायला। ही बुद्धकालीन लेणी आहे आणि या लेणीचं वैशिष्ट्य काय काय ते आतमध्ये गेल्यानंतरच आपण बघूया। कार्ल्याची लेणी बघून झालेली आहे। कार्ल्याची लेणी ही 16 बौद्ध लेण्यांच्या समूहापैकी एक असून यात एक चैत्यगृह आहे आणि बाकीचे सगळे विहार आहे। इसवी सन पूर्व 1 ते 5व्या शतकामध्ये ही लेणी कोरल्या असल्याच्या बऱ्याचशा अभ्यासकांच्या मते सांगण्यात येतं।
सध्या ही लेणी, ही जी लेणी आहे कार्ले लेणी, ही बोरघाटामध्ये स्थित आहे. पूर्वीचा जो व्यापारी मार्ग होता कल्याण ते सोपारा, कल्याण ते सोपाऱ्यावरून तेरला जाण्यासाठी जो व्यापारी मार्ग होता त्या व्यापारी मार्गावर कार्ले लेणी स्थित आहे. वेळेचा अभाव होता त्यामुळे आपण अगदी रांगेमध्ये दर्शन घेतलं नाही आहे, मुखदर्शनच झालेलं आहे. तर एकविरा मातेचं दर्शन अखेर झालेलं आहे. या एकविरा मातेच्या मंदिराबद्दल एक पौराणिक कथा अशी आहे की वनवासाच्या काळामध्ये पांडव येथे आले असताना साक्षात एकविरा माता त्यांना प्रसन्न झाली आणि त्या मातेने सांगितलं की तुम्ही माझं मंदिर इथे बांधावं. परंतु त्यांच्यासमोर एक अटही ठेवण्यात आली की हे मंदिर एका रात्रीतच बांधण्यात यावं आणि पांडवांकडून ते मंदिर एका रात्रीत बांधण्यात आलं आणि एकविरा माता त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि तिने त्यांना वरदानही दिलं की तुमच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात तुम्हाला कोणीही ओळखणार नाही, अशी ही एकविरा मातेची महती. एकविरा माता ही रेणुका मातेचाच अवतार समजला जातो. एकविरा माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर आता खाली आलोय जिथे पालखी आहे आणि पालखीच्या इथे भोजनाची जी व्यवस्था आहे तिथे आलोय आणि तिथे आपले सगळे परिचयाचे अर्थात बामन सोळके अण्णा आहेत, आचार्य आहेत आणि आपले मस्कर साहेब आहेत, त्यामुळे सगळी आपली परिचयाची मंडळी इथे भेटलेली आहेत. हे बाळजा मागे फुल डान्स चालू आहे आणि जबरदस्त मजा लुटतायत. या आनंदाचा सोहळा आहे खऱ्या अर्थाने. आता आपण नाही पूजन केल्यानंतर आपण परतीच्या मार्गाला निघणार आहोत. तर पालखीमध्ये अगदी सक्रिय सक्रिय सहभाग असतो. ते पालखीचे अध्यक्ष जे काय असतील ते देखील आहेत, त्यामुळे आता आपण थोडंसं भोजनाची व्यवस्था केल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला निघणार. पालखीचं देखील दर्शन आपलं झालेलं आहे आणि आपल्यासोबत आता पवन दर्वे आहे. साधारण 3 दिवस तुम्ही चालत आहे, 3 दिवस साधारण चालत आहेत. नेरळपासून 55-60 किलोमीटरचं अंतर आहे आणि या पायी वारीमध्ये या पायी पालखीमध्ये साधारण 2 दिवस वाढले होते, 2 रात्री त्यांची वस्तू होती आणि तिसऱ्या दिवशी अखेर इथं पोचलेले. उत्सव फार छान आहे आणि फार सुंदर असं नियोजन आहे आणि आईमाऊलीचं या पालखीमध्ये देखील दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघणार आहोत ते म्हणजे परतीच्या प्रवासात. पालखीचं दर्शन करून अगदी एकविरा मातेच्या गडावरून जाऊन सगळं दर्शन वगैरे होऊन फायनली परतीच्या प्रवासाला निघालो आहे आणि लोणावळ्याच्या इथे थांबलो आहे. आता निरा केंद्र आहे, सरकार मान्य निरा, थंड काहीतरी प्यावं म्हणून आणि हे पिल्यानंतर थेट घरी निघणार आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अजूनही आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लगेचच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुरताच थांबतो, धन्यवाद.